महाविकास आघाडी असताना सत्तेवर असताना हे प्रश्न मार्गी लावत असताना त्याची प्रक्रिया चालू होती आणि अचानक भाजप आणि शिंदे शिवसेना हे सत्तेवर आल्यानंतर यांनी या सगळ्या कामांना स्थगिती दिलेली आहे. जाणीवपूर्वक विरोधातील आमदार जिथं आहेत त्यांची कामं होऊन न देणे, त्याच्यासोबत तिथल्या नागरिकांना त्रास देणे हे सत्ताधारींचं आत्ता यंत्र जे षडयंत्र जे सुरू आहे त्याला पुण्यातील विविध प्रश्न ऐरणीवर आहेतच, परंतु आजचं हे आंदोलन वडगाव शहरीच्या सुविधांबाबत आहे. तिथला पाण्याचा प्रश्न आहे, तिथल्या मोकाट कुत्र्यांचा प्राण्यांचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, बेसिक जे नागरिकांचे प्रश्न आहेत अद्यापही ते प्रशासन सोडवण्यामध्ये अयशस्वी झालेले. महाविकास आघाडी असताना सत्तेवर असताना हे प्रश्न मार्गी लावत असताना त्याची प्रक्रिया चालू होती आणि अचानक भाजप आणि शिंदे शिवसेना हे सत्तेवर आल्यानंतर यांनी या सगळ्या कामांना स्थगिती दिलेली आहे. जाणीवपूर्वक विरोधातील आमदार जिथं आहेत त्यांची कामं होऊन न देणे, त्याच्यासोबत तिथल्या नागरिकांना त्रास देणे हे सत्ताधारींचं आत्ता यंत्र जे षडयंत्र जे सुरू आहे त्याला छेद देण्यासाठी आमदार सुनील भाऊ टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आजचं होत आहे. आज आम्ही यांना इशारा दिला आहे, जर यांनी पुढील आठ दिवसात आमचे 8-15 दिवसात हे प्रश्न मार्गी लावले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्याही तीव्र पद्धतीने आंदोलन करेल. त्याची जबाबदारी ही प्रशासनाची असेल. आमचं एकच ध्येय आहे की आमच्या वडगाव मतदारसंघामधील नागरिकांच्या म्हणजे सुनील भाऊ जिथे वडगाव शहरीच्या मतदारसंघामध्ये लोकांचं लोककामं ही तत्परतेने आणि लवकर मार्गी लागण्यासाठी आजचं आंदोलन आमदार भाऊ सुनील भाऊ टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. मला वाटतं भाजपचे जे आमचे जगदीश मुळीक साहेब आहेत शहर अध्यक्ष ते म्हणत असतील, परंतु त्यांनी हा स्टंट करण्यासाठी जर नागरिकांच्या सुविधा नागरिकांना मिळण्यासाठी त्यांची कामं होण्यासाठी जर स्टंट तुम्ही म्हणत असाल हाल तर असा स्टंट कधीतरी तुम्ही करा. राज्यात केंद्रात लाज वाटली आहे की आपण आपल्या संघामध्ये जिथं आमदार नगरसेवक माजी म्हणून राहतात तुमचा भाऊ सेवक आहे तरी सुद्धा आपण वडगाव मतदारसंघातले प्रश्न सोडवू शकला नाहीत. आणि दुसरा विचारा आपल्या नागरिकांसाठी भर उन्हामध्ये आंदोलन करून रस्त्यावर झटतोय तर त्याला स्टंट म्हणतात, कारण का त्यांना स्टंटबाजी जास्त येते. जसे खासदार गिरीश बापटजी वारल्यानंतर तातडीने यांना जी भावी खासदाराची इच्छा व्यक्त करण्यात आली होती त्याला स्टंट म्हणतात, परंतु भाजपची ही थोत आणि जी एकमेकांना करणं आहे हे लोक जाणलेलं आहे आणि म्हणून तिथली जनता त्यांना मतदानातनं त्यांची जागा दाखवणार आहे.